विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना इन्स्टिट्यूटवर आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर विद्यार्थ्यांनो आपण आपल्या स्क्रीनवर बघत असाल, मी महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन महाभूमी लिंक या साईटवर आहे. आणि जेवढ्याही रिझल्टबाबत किंवा एक्झामबाबत ज्या अपडेट्स आहेत ना या साईटवर येतात. आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा पर्पज काय आहे की खूप सारे विद्यार्थी वारंवार मेसेज आणि कॉल करत आहात की रिझल्ट लागला का, यासाठी आजचा व्हिडिओ बनवला आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपण टाईम बघू शकता, 7:46 झाले आहेत. आणि जे अपडेट्स आहेत ना, म्हणजे लँड रेकॉर्ड्स रिक्रुटमेंट 2021 यामधलं जे महत्त्वपूर्ण सुरुवातीचं जे प्रसिद्ध पत्रक आहेत निकालबाबत प्रसिद्धीपत्रक, ते विद्यार्थी मित्रांनो मी ओपन करतो. बघूयात या प्रसिद्धीपत्रकात रिझल्टबाबत काय गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकतात की जे सुरुवातीचं महत्त्वपूर्ण अपडेट्स होतं ना, तर ते जुनं आहे. म्हणजे 15 तारखेला जे अपडेट्स आला आहेत कशाबाबत, रिझल्टबाबत त्यांनी जे प्रसिद्धीपत्रक दिलं आहे तेच विद्यार्थी मित्रांनो अपडेट्स आपणाकडे आलेलं आहेत. आणि त्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी काय सांगितलं होतं की ज्या 1013 पदांसाठी जी एक्झाम झाली होती 28 ते 30/11/2022 याचाच रिझल्ट 15 तारखेला लागणार होता. परंतु काय झालं की 31/10/2022 शासन निर्णयानुसार 80% ज्यांचा आकृतीबंध मंजूर झालेला नाही त्यांच्यासाठी 80% रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता दिली होती. आणि आपली जी जाहिरात होती ती कधी होती, नोव्हेंबर 2021 होते. आणि हे हा जी आर कधी चाला आहे, 30/10/2022 त्यानुसार काय की जेवढ्या जागा आहेत ना त्या जागा आता वाढणार आहेत. त्याच पद्धतीने महसूल आणि वन विभागाकडील शासन निर्णयानुसार पदोन्नती कोट्यातील 100 पदे एका वेळेस रिक्त होणार असल्या कारणाने ती 100 पदे पुणे विभागात डायरेक्टली ॲड होणार आहे. त्या कारणाने काय झालं की 15 तारखेला रिझल्ट जाहीर करणं शक्य नव्हतं, कारण की ज्या जागा नव्याने रिकाम्या झाल्या आहेत त्यांचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवणं गरजेचं आहे. त्यानंतर शासन स्तरावर मान्यता आल्यानंतर सुधारित निकाल 15 तारखेला न करता सुधारित निकाल जो आहे तो 26/12 जाहीर करण्याचे प्रस्तावित आहेत. परंतु वर्डिंग लक्षात घ्या तुम्ही, आता वर्डिंग काय दिलं होतं त्यांनी की ऑनलाईन परीक्षेचा निकाल दिनांक 26/12/2022 दरम्यान जाहीर करण्याचे प्रस्तावित आहेत. च्या दरम्यान म्हटलंय, त्या तारखेला म्हटलंय की नाही, त्यामुळे आज रिझल्ट तर लागण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यामुळे या वीकमध्ये किंवा उद्या परवा किंवा या वीकमध्ये रिझल्ट लागू शकतो जर शासनाकडून गाईडलाईन्स आले तर. लक्षात घ्या, याच पद्धतीने काम असतं. आय नो की खूप सारे विद्यार्थ्यांनी एक्झाम दिले आहेत आणि खूप उत्सुकता आहे की रिझल्ट लागेल, बरोबर उत्सुकता असणारच आहे. परंतु लक्षात घ्या, जागा जर वाढून जर रिझल्ट लागला तर तुमच्यासाठी तो प्लस पॉईंट असणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं, कारण की वारंवार प्रत्येकाला मी कॉल रिसीव्ह करून किंवा व्हॉट्सअपला रिप्लाय देऊन वेळ एवढा पुरेसा नव्हता, त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवला आहे. जे विद्यार्थी PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची तयारी करत आहात, तलाठी, पोलीस भरती किंवा ग्रामसेवक इतर कोणत्याही एक्झामची तयारी करत आहात आणि जर आपल्याला टेस्ट सिरीज जर हवी असेल तर तुम्ही मला 93-56-25-60-37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. टेस्ट डिटेल मी तुम्हाला देईल, त्यानंतर टेस्ट परचेस करायची किंवा नाही हा डिसिजन आपला असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल देखील लगेचच सबस्क्राईब करायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात, तोपर्यंत थँक्यू.